नमस्कार मित्रांनो रिअल मराठी यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की आपले दात जर पिवळे झाले असतील जर त्याच्यावरती काही डाग पडले असतील तंबाखूळे तंबाखूमुळे म्हणा किंवा सिगारेट्स तुम्ही ओढत असाल किंवा इतर कोणतेही व्यसन असेल त्यामुळे जर दात पिवळे पडले असतील तर ते सफेद आणि शुभ्र कसे बनवायचे मित्रांनो अनेक व्हिडिओज अवेलेबल आहेत आणि एकच गोष्ट सांगतात मात्र खूप सारा वेळ आपला घेतात या ठिकाणी मी आपला अजिबातही वेळ न घेता अगदी एका मिनिटामध्ये हा व्हिडिओ संपवणार आहे मित्रांनो हे दात शुभ्र करण्यासाठी आपल्याला लागणार आहेत आंब्याची पानं जास्त कोवळीही घ्यायची नाहीत जास्त निबर म्हणजेच जुनाट सुद्धा घ्यायची नाही आहेत मध्यम प्रकारची पानं घ्या एक ते दोन पानं घ्या त्याचे देठ काढून टाका चाउन चाउन ही पानं मिठाच्या पाण्यामध्ये चांगली धुवून घ्या स्वच्छ करा आणि त्यानंतर चावून चावून खाऊन टाका तुम्ही गिळून घेतलीत तरीही चालेल आणि बाहेर टाकली तरीही चालेल चावल्यानंतर ज्यावेळी त्याचा चोथा बनेल बारीक चोथा त्यावेळी तुम्ही ह्या चोथ्यानेच आपले दात बऱ्यापैकी साफ करून घ्या म्हणजे काय तर जसं आपण मंजन लावतो अगदी त्याचप्रकारे या चोथ्याने आपल्या दातांना मालिश करा ह्याने काय होईल दातांवरचा पिवळा थर निघून जाईल जे डाग असतील ते नव्वद टक्क्याहून जास्त कमी होतील पहिल्याच वापरात आणि त्यानंतर तुम्ही हा उपाय लगातार तीन दिवस करू शकता म्हणजे आज करा उद्या करा परवा करा मित्रांनो अतिशय साधा सोपा उपाय आहे आणि वर्षातून तुम्ही दोन ते तीन वेळा हा उपाय करू शकता म्हणजे चार ते सहा महिन्यांनी हा उपाय तुम्ही रिपीट करू शकता अतिशय साधा सोप्पा उपाय आहे तुमचे दात कितीही पिवळे झालेले असू द्या त्या प्रत्येक दातावरती हा एक रामबाण उपाय आहे मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल लाईक करा मित्रपरिवाराला शेअर करा आणि आपल्या रिअल मराठी यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब शेजारचं घंटीचं बटनसुद्धा दाबा म्हणजे अशा प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला सर्वात प्रथम मिळून जातील याबरोबरच थँक्यू